पनवेल नवीन पनवेल तसेच खांदा कॉलनी परिसरातील पाण्याच्या समस्येवर लवकरात लवकर तोडगा काढण्यात येईल असे आश्वासन NJPचे कार्यकारी अभियंता KB पाटील यांनी माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाला दिले आहे. पनवेल नवीन पनवेल तसेच खांदा कॉलनी परिसरातील नागरिकांना पाण्याची समस्या भेडसावत आहे. या पार्श्वभूमीवर आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शन खाली आणि पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या शिष्टमंडळाने MJPचे कार्यकारी अभियंता KB पाटील यांच्यासोबत या समस्येसंदर्भात सविस्तर चर्चा शुक्रवारी केली. यावेळी पाटील यांनी शिष्टमंडळाला नागरिकांना मुबलक पाणी कसे उपलब्ध करून देण्यात येईल याबाबतचे नियोजन सुरू असून या लवकरात लवकर या समस्येवर तोडगा काढण्यात येईल असे आश्वासन दिले. यावेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, पनवेल शहर अध्यक्ष अनिल भगत, माजी उपमहापौर सीताताई पाटील, स्थायी समितीचे माजी सभापती संतोष शेट्टी, माजी नगरसेवक एकनाथ गायकवाड, ॲडव्होकेट मनोज भुजबळ, भीमराव पोवार, मोतीलाल कोळी, शिवाजी भगत, युवा मोर्चाचे अक्षय सिंग यांच्यासह पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. पनवेल शहर व खांदा कॉलनी इथं जवळजवळ एक 8 दिवसापासून पाण्याचा खूप त्रास होत होता, खूप पाणी कमी येत होतं. त्यामुळे माननीय आमदार प्रशांत ठाकूर साहेब यांनी एक्झिक्युटिव्ह असतील तर MJPचे KB पाटील साहेब, MIDCचे असतील एक्झिक्युटिव्ह यांच्याशी संपर्क करून त्यांना सांगितलं गेलं तर आत्ता हे उन्हाळ्याचे दिवस आलेले आहे. पाऊस संपला जरी 4 महिने होऊन गेलेले असले तरी तो पावसाचं पाणी अजून डॅममध्ये असेल किंवा त्यांच्या स्टोरेजमध्ये असेल अजून शिल्लक आहे. मग पाण्याचा प्रॉब्लेम का होतो? या अनुषंगाने आज आम्ही पनवेलमध्ये MJPच्या ऑफिसमध्ये नवीन पनवेल येथे आमचे मित्र नितीनभाई पाटील, संतोष अण्णा, मोतीराम कोळी, एकनाथदादा गायकवाड, मनोज भुजबळ साहेब, सीताताई पाटील व भीमराव पवार हे सर्व माजी नगरसेवक व कार्यकर्ते घेऊन आम्ही आज MJPच्या ऑफिसमध्ये आलो होतो. आज KB पाटलांबरोबर सविस्तर चर्चा झाली आणि येणाऱ्या दिवसामध्ये पाणी पूर्णपणे नागरिकांना कसं पुरवलं जाईल, त्याच्यावर कुठल्या कुठल्या उपाययोजना केल्या जातील आणि त्या उपाययोजना करण्यासाठी भारतीय जनता पक्षातर्फे त्यांना कुठली मदत लागेल, महानगरपालिकेतर्फे कुठली मदत लागेल, अशा पद्धतीची एकदम सविस्तर चर्चा होऊन याच्यावर पाण्यावर हा तोडगा 100% काढला जाईल अशा पद्धतीचं KB पाटील साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलेले आहे.